माननीय अजित दादा पवार अधिकृतपणे पक्षाच्या वतीने या विधिमंडळाचे नेत्याची जबाबदारी सांभाळतील। आणि दुसरी एक सूचना आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना केली आहे, पक्ष म्हणून कारण प्रतोद जे असतो त्याची नियुक्ती पक्ष करत असते, तो माझ्या सूचना प्रमाणे आम्ही माननीय अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रतोद पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला कळवलेला आहे। आणि म्हणून संघटनात्मक बाबतीत जे जे काही आता आवश्यक जे काही सूचना करायची होती, जे काही नियुक्त्या करायची होती, ते आम्ही अधिकृतपणे पार पाडलेली आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसानंतर महाराष्ट्र विधानसभेचा सत्र सुद्धा होणार आहे आणि त्याच्या अगोदर हे सगळे अधिकृत नियुक्त्या होण्याची गरज होती आणि म्हणून हे सूचना सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना मी करत आहे। विकासाचा ध्यास म्हणजे सिचू।